नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. शिंदे फडणवीस सरकारमुळे मुंबईच्या मेट्रोच्या कामाला येणार गती. किरीट सोमय्या यांनी मांडले मत. मुंबईतल्या मेट्रोचे काम झाले पुन्हा सुरू. नागपुरात पहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियड मशाल टॉर्च रॅलीचे आगमन. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला झाल्या सहभागी. नागपुरात पहिला विदर्भ चित्रपट महोत्सव होणार आयोजित. अखेर सिने दिग्दर्शक श्री अनिल कुमार शिंपी यांच्या प्रयत्नांना येणार यश. गेली अडीच वर्ष मुंबईतल्या मेट्रोचे काम ठप्प झाले होते, आता पुन्हा सुरू झाले. या कार्डशीटचे काम 6-7 महिन्यात पूर्ण होऊ शकते आणि वर्षभरात मुंबईची रेल्वे धावायला सुरू होणार. शिंदे फडणवीस सरकारमुळे मेट्रोच्या कामाला गती येणार अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. गेली अडीच वर्ष मुंबईतला मेट्रोचं काम ठप्प झालं होतं, आता पुन्हा सुरुवात होत आहे. या कार्डशीटचं काम 6-7 महिन्यात पूर्ण होऊ शकते आणि वर्षभरात मुंबईची रेल्वे धावायची सुरुवात होणार. काम फक्त अरे कारशेड तर बंद पडलं असं नव्हे, त्याच्यामुळे बाकी ठिकाणची पण कामं ठप्प झाली. जे डबे बनवणाऱ्या कंपन्यांनी कॉन्ट्रॅक्ट रद्द केला, फायनान्स देणारे कर्ज देणाऱ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशननी हात आखडता घेतला. आता शिंदे फडणवीस सरकारमुळे मेट्रोचा कामाला गती येणार. अमरावती शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांच्या मागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? कारण मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली असा आरोप भाजपने केला. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी तुषार भारतीय यांनी केली होती. दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी NIA पथक व ATS अमरावती शहरात दाखल झाले असून ते या प्रकरणाशी संबंधिताची स्थानीय पोलिसांकडून माहिती घेत आहे. या प्रकरणात काय निष्पन्न होईल ते माहिती पडेल. याआधी 5 आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेतले होते, मात्र आता पोलिसांनी 6व्या आरोपीला देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे. अमरावतीचे मेडिकल व्यवसायी उमेश कोल्हे यांची रात्रीच्या अंधारामध्ये 6 ते 8 लोकांनी ज्या पद्धतीने निर्घृण हत्या केली, या हत्येच्या तपासामध्ये इतक्या दिवसांमध्ये अमरावती पोलिसांच्या हाती अजूनही ठोस काही लागलेलं नाही. हा जो खून होता, हा खून पैसे लुटण्यासाठी झाला होता का, हा खून सुपारी देऊन झालेला होता का, या प्रश्नांची उत्तरं देखील अजून अमरावती पोलिसांना मिळालेली नाही. मात्र या तपासाच्या दरम्यान जी मिळालेली माहिती आहे आणि गावामध्ये जी चर्चा आहे, अमरावती शहरामध्ये जी लोकांमध्ये जी चर्चा आहे, त्यांच्या आप्तेष्टांमध्ये त्यांच्या मित्रांमध्ये जी चर्चा आहे, त्या चर्चेनुसार आम्ही उमेश कोल्हे यांचा बळी हा बळी नुपूर शर्मा प्रकरणातल्या पोस्ट नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या म्हणून झाला असल्याचे आहे. अनेक ग्रुपवर त्यांनी पोस्ट टाकलेल्या होत्या, याचे अनेक स्क्रीनशॉट्स अनेक लोकांजवळ उपलब्ध आहे आणि म्हणून तमाम अमरावतीकरांना हा संशय आहे की उमेश कोल्हे यांची हत्या, यांचा निघृण खून हा नुपूर शर्मा यांना समर्थन दिले म्हणून झाला असल्याची शंका आणि भीती देखील ही नागरिकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून जर असं जर हे प्रकरण असेल तर हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. संवेदनशील अमरावतीचं सामाजिक सौहार्द खराब होऊ नये त्यासाठी देखील या प्रकरणाचा या पद्धतीने तपास होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की या प्रकरणामध्ये NIA या प्रकरणाचा तपास केला पाहिजे, या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे आणि पुन्हा असल्या प्रकारची घटना अमरावती किंवा कुठेच घडू नये या दिशेने पावलं उचललं जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आमची पुन्हा एकदा सांगतो की आमची मागणी आहे की उमेश कोल्हे यांच्या खून प्रकरणाचा तपास
हा एनआयएकडे सोपवण्यात यायला हवा. कृषी विभाग पंचायत समिती रामटेक यांच्या हस्ते काचुरवाही येथे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रम आयोजित केले होते व गावागावातून रॅली काढून कृषी प्रदर्शन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जिल्हा परिषद सदस्य दुखराम सवालाखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली व साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य अस्मिताताई बिरणवार, नाडीसिको बँकेचे माजी संचालक डॉक्टर रामसिंग सहारे, कृषी कीटक अधिकारी डॉक्टर सरणवे, कृषी अधिकारी पंचायत समिती धनराज खोरगे, कृषी अधिकारी पंचायत समिती प्रतिभाताई, विस्तार अधिकारी चरणदास घोरपडे, तांत्रिक अधिकारी विनायक शेंद्रे, तालुका कृषी अधिकारी दिनेश भोये, सहग्राम रोजगार सेवक व रामटेक येथील पंचायत समितीतील सर्व अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपुरात आज सकाळी पहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियड मशाल टॉर्च रॅलीचे आगमन झाले. शहरातील प्रसिद्ध झिरो माईल्स येथे बुद्धिबळ मशाल रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी यात्रेचे स्वागत करून रॅलीमध्ये सहभाग घेतला. NCC-च्या कॅडेट्सने या रॅलीचे फुलांनी स्वागत करून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. यावेळी ग्रँडमास्टर रौनक साधवाणी, दिव्या देशमुख, संकल्प गुप्ता यांच्यासह नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रँडमास्टरचे स्वागत उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. ही रॅली नागपूर शहरातील प्रमुख चौकातून मार्गस्थ झाली आणि नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आली. मशालची ज्योत पुणे आणि त्यानंतर राज्याची राजधानी मुंबईकडे निघाली आहे. बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत हा 44व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियडचा केवळ आयोजकच नाही तर 1927 सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच फिडेद्वारे स्थापित मशाल रॅलीची सुरुवात करणारा पहिला देश आहे. 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44वी फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियड होणार आहे. बियाणं विकणाऱ्या कंपन्यांनी यावर्षी बळीराजाची फसवणूक केली आहे. विक्रांत नावाचं सोयाबीन बियाणं उगवलंच नसल्याने परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटांना तोंड द्यावं लागत आहे. कृषी विभागानं थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यात व बोगस बियाणं विकणाऱ्या कंपनीवर कारवाईचे आदेश कृषी विभागानं दिले आहेत. हवामान खात्यानं यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळं घाईघाईनं शेतकऱ्यांना मशागतीची कामे आटोपलीत, काहींनी घाईघाईनं धूळ पेरणी देखील केली. पावसाळ्याच्या हलक्या सरी कोसळल्यावर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. एकीकडे पाऊस लांबत असल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे विकणाऱ्या कंपनीने फसवले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवत आहे. सोयाबीनचे बी उगवले नसल्याने अनेक तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात. कृषी विभागाने थेट बांधावर जाऊन तपासणी केली आहे. या तपासणीत विक्रांत ओसवाल या कंपनीचं सोयाबीन बियाण्याचा उगवणीचं प्रमाण कमी दिसून आलं आहे. दरम्यान कंपनीवर कारवाईचे आदेश कृषी विभागानं दिले आहेत. मी 1.1 हेक्टर 48 आरमध्ये सोयाबीन लागवड केली होती. त्यामध्ये 2 एकर विक्रांत लावलं होतं आणि 1.25 एकर महागुजरातचं MG Gold लावलं होतं. त्यामध्ये विक्रांत हे सीड वापलं नाही आणि महागुजरातचं सीड हे वापलेलं आहे, हे दिसतच आहे. याच्यामुळे माझं 1-2 एकरी 10,000 रुपये तरी नुकसान झालं आहे. याची भरपाई आम्हाला देण्यात यावी. यामधील 4.25 एकर आराजी आहे. त्यामधील 2.25 एकर विक्रांत सोयाबीन गेलेलं आहे. कुठून घेतलं होतं आणि कधी घेतलं होतं? ते घेतलं मुलाने आणले माझ्या रवीकडून. चंद्रपूर जिल्ह्याच्या या विभागामध्ये 3-4 तालुक्यामध्ये पाऊस फार कमी आहे आणि सोयाबीनच्या तक्रारी आता यायला लागलेल्या आहेत. आम्ही आमची सगळी जिल्ह्याची टीम वरोरा तालुका, भद्रावती तालुका आणि आता चंद्रपूर तालुका मारळा इथे आहे. आम्ही शेतकऱ्यांनी ज्या तक्रारी केल्या आहेत त्याच्या सोयाबीन पिकाच्या उगवणीबाबत ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही सध्या अटेंड करत आहो आणि आम्ही शेत पाहत आहो. त्यामध्ये आमच्या लक्षात येत आहे की विक्रांत या जातीचं उगवणीचं प्रमाण आम्हाला कमी दिसत आहे. त्यानंतर ओसवाल या कंपनीच्या सुद्धा जातीचं म्हणजे काही लाट, पूर्ण लाट नाही, काही लाटचं उगवणीचं प्रमाण कमी आहे. आम्ही शेतकऱ्यांनी पेरलेल्या इतर जाती आणि विक्रांत
ह्या जातीबद्दल दोन्ही आम्ही कंपेअर करून पाहत आहोत, तर बाकी जातीचं जर्मिनेशन चांगलं आहे, तक्रारीचं प्रमाण कमी असलं तरी विक्रांत या जातीबद्दल तीन चारही तालुक्यामध्ये उगवणीचं प्रमाण आम्हाला कमी दिसत आहे. शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करत आहोत, म्हणजे साधारणतः आपल्याला सोयाबीनची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते, पण त्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, म्हणजे बियाणाचं एकरी नुकसान झालं, त्यांना पेरणीचा खर्च आणि काही रासायनिक खतं याचा पण खर्च शेतकऱ्यांना एवढा थोडासा भुर्दंड होतो आहे. तर याबाबत उगवण शक्तीबाबत जनजागृती फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडून करण्यात आली, पण काही बियाणाची क्वालिटी आम्हाला आम्ही सॅम्पल कलेक्ट केलेले आहे, आम्ही लॅबोरेटरीला पाठवणार आहोत आणि ते त्याचा रिझल्ट आल्यानंतर आपण सविस्तर बोलू. पण प्रथमदर्शनी आम्हाला ह्या विक्रांत या काही लाट विक्रांत या जातीचे सोयाबीनचे हे आम्हाला थोडेसे सदोष असल्याचं प्रथमदर्शनी आमच्या निदर्शनाशी येत आहे. खरं तर सोयाबीनचे जे तक्रारी आलेल्या आहेत ह्याच्यात मोस्टली ह्या संशोधित वाणाच्या तक्रारी आहेत, आणि संशोधित वाणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आम्ही डिटेलला अभ्यास करायचा प्रयत्न करतो आहे, तर याची वेगवेगळ्या स्तरावरती जी काही चाळणी लागायला पाहिजे, बियाणं प्रोडक्शन कुठं घेतलं, त्याचं सुपरविजन कोणी केलं, प्लांटवरती कोणत्या कोणाच्या उपस्थितीत त्या ठिकाणी त्याचं पॅकिंग झालं, त्यानंतर त्या ठिकाणी खरोखर आपल्या भागासाठी रेकमेंडेशन आहे का, जो काही पॅकिंग करणारा सुपरविजन करणारा तेवढं क्वालिफिकेशन आहे का, त्याचा अनुभव आहे का, ट्रेनिंग आहे का, या सगळ्या गोष्टी जर तपासल्यानंतर असं लक्षात येत आहे की ह्या संशोधित वाणाच्या बाबतीमध्ये अत्यंत कमी नियंत्रण आहे, आणि सीड ॲक्टमध्ये याच्यामध्ये थोडंसं अधिक क्वालिटी करण्याची आवश्यकता मला तरी वाटते, कारण याचा परिणाम जो होतो, कारण तर मार्केटमध्ये साधारणतः सोयाबीनचा जर विचार जर केला तर 90% बियाणं जे आहे तर हे शेतकरी हा संशोधित वाणाचं वापरत असतो, रिसर्च व्हरायटीज वापरत असतो, म्हणून हा शेतकऱ्यांना भविष्यात कुठे फटका बसू नये म्हणून आम्ही आता प्रत्येक प्लॉटचं सर्वेक्षण करतो आहे. आमच्या वेगवेगळ्या स्तरावरती असलेल्या कमिटीच्या मार्फत याचा सायंटिफिक रिपोर्ट तयार पण करतो आहे, आणि ह्या कंपन्यावरती पण सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून पण ॲक्च्युली जे काही क्वालिटी नियंत्रणाच्या संदर्भामध्ये जे त्रुटी वेळोवेळी होणं आवश्यक आहे किंबहुना ते झाल्या का नाही, मी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे क्वालिटी आणि सप्लायच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काय काय दक्षता घेण्यात आली, खरोखर सीड प्रोडक्शन त्या ठिकाणी घेण्यात आलं का, हे सगळे प्रश्न आमच्यासमोर आहेत, आणि मग त्याच्या उत्तरा शोधण्यासाठी आमचे सगळे इन्स्पेक्टर्स पोलीस विभागाचे अधिकारी यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही मुळापर्यंत याच्यामध्ये जाणार आहोत. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या ही उदयपूर पॅटर्न प्रमाणे झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्यानेच ही हत्या झाल्याचं प्रथमदर्शी तपासात उघड झाल्याचं तब्बल 11 दिवसांनी पोलिसांनी सांगितलंय. तर ही हत्या म्हणजे पोलीस आयुक्त आरती सिंग यांचं अपयश असून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. आरती सिंग यांना पदावरून तात्काळ हटवावं अशा आदेशाचं पत्रही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं आहे. दरम्यान या हत्येचा तपास आता NIA करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. श्री अनिल कुमार शिंपी सिने दिग्दर्शक मुंबई यांच्या कल्पनेतून आणि अथक परिश्रमातून नागपूर येथे पहिला विदर्भ चित्रपट महोत्सव दिनांक 11/12/2013 August 2022 रोजी डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह व साऊथ झोन कल्चरल सभागृह येथे आयोजित होत आहे. गेल्या 2 वर्षापासून या फेस्टिवलकरिता अनिल शिंपी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत, पण कोरोनाच्या महामारी व राजकीय घडामोडीमुळे सदर फेस्टिवल घेता आले नाही. याआधी मराठवाडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जुहू येथील मेयर हाऊस येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 12 निर्मिती संस्थांनी सहभाग घेतला होता. आता नागपूर येथे होणाऱ्या विदर्भ आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी सर्व चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विदर्भ चित्रपट महोत्सव यशस्वी करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन आयोजक श्री अनिल यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व इतर कलाकारांना केले आहे. विदर्भ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा नागपुरात वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आपण घेतोय. हा येत्या ऑगस्टमध्ये 11/12/2022 नागपूर येथे आपण आयोजित करतोय. यामध्ये साधारण 100 ते 150 सिनेमा आपण इथे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? उद्घाटनसाठी आपण अजून बऱ्याच मान्यवरांना इन्व्हाइट केलेलं आहे, पण अजून तरी आपले उद्घाटक आपण सांगू शकत नाही, कारण त्यांच्याकडनं कन्फर्मेशन असं आलेलं नाहीये. तरी आपण बरेच मान्यवर जे असतील शहरातले किंवा मुंबईतले या मान्यवरांच्या हस्ते आपला उद्घाटन सोहळा होणार आहे. नवोदित जे निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत त्यांना या फिल्म फेस्टिवलमध्ये जर एंट्री घ्यायची असेल त्यांनी संपर्क कोणाशी साधायचा? आपल्या संपर्क माध्यमातून जी काही आपण पब्लिसिटी करतोय सोशल मीडिया न्यूजपेपर आर्टिकल्स या माध्यमातून आपण त्यांना आवाहन करतो. त्यावर आमचा कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आयडी फेसबुक वगैरे सगळं त्याच्यावर डिटेल्स आहेत. त्या माध्यमातून ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांना आम्ही त्यांच्यापर्यंत त्या एंट्री फॉर्म पाठवतो आणि ते त्यांची एंट्री आमच्यापर्यंत पाठवतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद येणार असल्याची बातमी कळताच त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतात. आमदार आशिष जयस्वाल समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय. रामटेक येथील गांधी चौकात आमदार आशिष जयस्वाल समर्थकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केलाय. यावेळी प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, रश्मी काठीकर, माजी नगरसेवक राजेश किंमतकर, अनिल वाघमारे, माजी नगरसेवक सुमित कोठारी, रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक, रामटेक शहर प्रमुख धर्मेश भागलकर, पुरु मेश्राम, राहुल ठाकूर, राज मेश्राम, विश्वास पाटील, विलास तांदुळकर, माणिक ताकोत आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याने रामटेक येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. आयुक्त रेल्वे संरक्षण दल नागपूर आशुतोष पांडे यांच्या निर्देशानुसार वर्धा रेल्वे स्थानक ते सेवाग्राम आश्रमपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज 2 जुलैला बाईक रॅली काढण्यात आली. तसेच देशभक्तीपर गीतांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला होता. 3:30 वाजताच्या दरम्यान बाईक रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
व्हिडिओ वॉल वॅन आणि बँड स्कोअरसह वर्धा रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांचे स्टेशन मास्तर वर्धा येथील ठाकूर आणि पोलीस निरीक्षक वर्धा येथील बांदीकर, पोलीस निरीक्षक सेवाग्राम राठोड यांच्या समवेत भव्य स्वागत करण्यात आले आणि वर्धा रेल्वे स्थानकावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी वर्ध्यातील सर्व RPF अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भारत देश को आज़ाद हुए 75 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में भारत सरकार द्वारा चलाए जा रहे आज़ादी के अमृत महोत्सव के उपलक्ष्य में आज वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त रेल सुरक्षा बल नागपुर श्रीमान अतुल श्री आशुतोष पांडे साहब के निर्देशन में तथा सहायक सुरक्षा आयुक्त जोगी साहब फोका जी जोगी साहब के निर्देशन में RPF रेल सुरक्षा बल वर्धा द्वारा जनजागृति अभियान चलाया जा रहा है तथा मोटरसाइकिल बाइक रैली का आयोजन किया जा रहा है. इसलिए नागपुर से रेल सुरक्षा बल का बैंड और वीडियो वैन आई हुई है. साथ में सब रेल सुरक्षा बल के अधिकारी और स्टाफ उपस्थित है, स्टेशन मास्टर और बाकी रेल कर्मचारियों की उपस्थिति में ये प्रोग्राम आयोजित किया जा रहा है. रेलवे स्टेशन वर्धा से लेकर के सेवाग्राम रेलवे स्टेशन तक महात्मा गांधी की कुटीर तक ये प्रोग्राम किया जाएगा. इस दौरान सभी पुलिस बल और रेल सुरक्षा बल के कर्मचारी और स्टाफ उपस्थित रहेंगे. सर, क्या उद्देश्य है इसके पीछे? इसके उद्देश्य है कि आज़ादी भारत देश को स्वतंत्र 75 वर्ष पूरे हो चुके हैं. इस उपलक्ष्य में भारत सरकार की तरफ से उपक्रम चलाया जा रहा है. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी 13 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75,000 रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धंतोली, नेहरू नगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, आशिष नगर आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली असून 55,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर मनपातर्फे आतापर्यंत 93 प्रतिष्ठानावर कारवाई करून 4.80 लाख रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. धंतोली झोन अंतर्गत मानेवाडा रोड येथील नवदुर्गा साडी सेंटर आणि जुना बाबुलखेडा येथील पद्मावती किराणा स्टोअर यांच्याविरुद्ध प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल कारवाई करून 10,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. नेहरू नगर झोन अंतर्गत ज्ञानेश्वर नगर येथील गजानन डेली नीड्स यांच्याविरुद्ध प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल कारवाई करून 5,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. गांधीबाग झोन अंतर्गत नंगापुतला चौक, गांधीबाग येथील बोर्डे खाद्य भंडार तसेच विकास क्लॉथ शॉप आणि शहीद चौक इतवारी येथील हुडिया ट्रेडर्स यांच्याविरुद्ध प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल कारवाई करून 15,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मस्का साथ येथील महेंद्र किराणा अँड जनरल स्टोअर्स आणि राऊत चौक येथील शैलेंद्र किराणा अँड कंपनी यांच्याविरुद्ध प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल कारवाई करून 10,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशी नगर झोन अंतर्गत कमाल चौक येथील राजपूत रेस्टॉरंट यांच्याविरुद्ध प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल कारवाई करून 5,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मंगळवारी झोन अंतर्गत मंगळवारी बाजार सदर येथील साई फ्रूट सेंटर आणि मा वैष्णवी फ्रूट सेंटर यांच्याविरुद्ध प्लास्टिक पिशवींचा वापर केल्याबद्दल कारवाई करून 10,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत नॉर्थ अंबाझरी रोड येथील सिंग बिल्डर्स यांच्याविरुद्ध रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच अशीन नगर झोन अंतर्गत लष्करी बाग कमाल चौक येथील त्यांच्याविरुद्ध परवानगीशिवाय विद्युत खांबावर फलक होर्डिंग्स लावल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. मोठा पक्ष असून सुद्धा भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वतःकडे का घेतले याविषयी अनेकांच्या मनात विविध शंका आहेत. VKB न्यूजने या संदर्भात भाजपचे प्रवक्ते ॲडव्होकेट धरमपाल मेश्राम यांच्याशी संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं, सरकार आलं शिंदे आणि भाजपचं. शिंदे गुट म्हणजे शिवसेनेचा गुट आणि भाजप यांचं सरकार आल्यानंतर सगळ्यांना अपेक्षा होती की मुख्यमंत्रीपद हे निश्चित स्वरूपानं नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांना मिळेल. शेवटपर्यंत स्थिती होती आणि त्यानंतर अचानक स्थिती बदलली आणि उपमुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की हे कसं. मेश्राम सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीत आता स्थिती झाली, पहिल्या क्रमांकाचा पक्ष, पहिल्या क्रमांकाच्या पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे नेते उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होतात, का बरं? साहेब, मागच्या 5 वर्षाचा माननीय देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आणि त्यानंतर शिवसेनेनं केलेल्या गद्दारीच्या अनुषंगानं
जे विरोधी पक्षाचं नेतृत्व करताना देवेंद्रजी फडणवीसांनी जो उभा महाराष्ट्र पालथा घातला आपल्या पायांनी आणि ज्या ताकदीनं पद्धतीनं काम केलं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि विरोधी पक्ष नेतेपदाची भूमिका बजावताना सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील, त्यामुळं निश्चितपणानं महाराष्ट्रभरातल्या सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं होतं की सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या सरकारचं नेतृत्व करतील आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री या पदावर आरूढ होतील, तशा पद्धतीचा शपथविधी होईल. परंतु दुर्दैवानं ज्या काही योजना किंवा ज्या काही बाबी किंवा ज्या काही अडचणी दरम्यानच्या काळात निर्माण झाल्या, कदाचित पक्षनेतृत्वाच्या दृष्टीनं किंवा ज्या काही योजना असतील, ज्या काही समस्या आज विशेषत्वाने सर्वसामान्य नागरिकांच्या असतील किंवा राजकीय पक्षांच्या असतील आणि ज्या पद्धतीनं शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांनी एका अनैसर्गिक युतीतून ज्या महाविकास आघाडी जन्माला आली त्याच्या दृष्टीनं असेल, कदाचित पक्षनेतृत्वानं आदेश दिला असेल आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या संदर्भात जर चांगलं सांगायचं झालं, जे काही योग्य आहे ते की ते शिस्तीतले कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी पद हे काही खूप महत्त्वाचं नसून त्यांनी मोठ्या मनानं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्या दिवशी घेतली. या अनुषंगानं, या संदर्भात महाराष्ट्रभरातले आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते हळहळले. भारतीय जनता पक्षाचा कोर पदाधिकारी नाराज झाला, परंतु ज्या काही योजना वरिष्ठ नेत्यांनी घेतल्या, जो काही निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला, तो या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, भारतीय जनता पक्षाच्या हितासाठी आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेला न्याय देण्यासाठी म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला असावा असं मला वाटतं. एवढंच माझं या संदर्भातलं मत आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश म्हणून हे सगळं पाळलं, पण आता सध्याच्या स्थितीमध्ये मंत्रिमंडळ बसेल, मंत्रिमंडळामध्ये निश्चित स्वरूपानं खूप सिनियर भाजपचे जे मंत्री आहेत त्यांना मंत्रिपदसुद्धा मिळेल. एकंदरीत त्यांच्या पचनी हे पडेल का? कारण की एका ज्युनियर नेत्याच्या हाताखाली, मुख्यमंत्रीपदाच्या हाताखाली जाऊन काम करणं हे कितपत योग्य आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांचं वय 50-51 वर्षांचं झालेलं आहे आणि मी भारतीय जनता पक्षात आल्यापासून जवळपास मलाही 20-22 वर्षांचा कालावधी झालेला आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा स्वभाव, त्यांची कामाची तळमळ आणि पक्षशिस्तीतला कार्यकर्ता म्हणून त्यांची निर्णय पद्धती, त्यांची काम करण्याची पद्धती ही जर तपासली तर अत्यंत कर्तव्य भावनेतून, जबाबदारीच्या भूमिकेत जाऊन त्यांनी प्रत्येक भूमिका आपली चोखपणे पार पाडलेली आहे. मी मुख्यमंत्री असावा की उपमुख्यमंत्री असावा, यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना खूप फरक पडत नाही. त्यांचं जे काही नियोजन आहे, त्यांचं बुद्धिकौशल्य आहे, त्यांचं चातुर्य आहे, त्यांची कर्तृत्व क्षमता आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि काम करण्याच्या पद्धतीचा आणि कामांचा उरक पाहू जाता ते प्रत्येक भूमिकेला न्याय त्यांनी दिलेला आहे आणि भविष्यात देखील ते याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला कसोटीवर लावून न्याय देतील. हीच भूमिका सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भविष्यात राहील असा मला विश्वास आहे. निश्चितपणानं नागपूरकरांनाही या गोष्टीचा अभिमान आहे की मुख्यमंत्री न हो पण उपमुख्यमंत्रीपद नागपूरला मिळालेलं आहे. निश्चितपणे कुठे ना कुठे नागपूरलाही त्याचा फायदा होईल, जो की याच्या आधी झालेला आहे. कुठे ना कुठे या संपूर्ण याच्यामध्ये सरकार 2.5 वर्ष चालेल आणि भाजपचं सरकार 2.5 वर्ष राहील अशी अपेक्षा केली जात आहे. कॅमेरामॅन रोशनसह निलेश फरकाडे, VKB न्यूजसाठी. तर VKB मराठी न्यूजमध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.